विकास होईल, योजना येतील, प्रश्न सुटतील, पण असा नेता आपल्याला आयुष्यात पुन्हा या गोरगरिबांना कधी भेटणार नाही याची खात्री देऊन मी तुम्हाला सांगतो. आता आपण जो निर्णय घेतलाय, एक संघटना आहे सर, राजू अवताडे आणि रमेश जाधव आणि दिलीप परदेशी या तीन नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भटक्या विमुक्तांची एक संघटना कुठल्याही पक्षामध्ये सध्या कुठल्याही पक्षामध्ये विलीन न होता एक सामाजिक मध्ये काम करणारी संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून मी वाशिमला, अवताडे साहेबांनी मला वाशिम त्यांच्या घरी घेऊन गेले, तिथे चर्चा झाली आणि या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाल्याच्या नंतर या नेत्यांनी आणि सगळ्या अध्यक्षांनी निर्णय घेतला की आमचं राहिलेलं आता आयुष्य जे आहे ते पूर्णपणे साहेबांच्या चरणी आम्ही अर्पण करायला तयार आहोत. आता समोर विधानसभा आणि लोकसभा याची सत्ता एक हाती या महाराष्ट्रामध्ये कशी येईल, साहेबांच्या नेतृत्वाखाली ही सत्ता कशी ओढून आणता येईल त्याच्यासाठी पहिला प्रयत्न करू आणि आपली सत्ता आली की आपल्या बापांच्या बाप यांच्याकडे वडिलांच्याकडे चरणी बसू आणि साहेब आता आम्हाला ज्यांना तुम्ही प्रेम केलं, ज्यांना तुम्ही चर्चा 10 वेळा मंत्री केलं हे सगळे सोडून गेले, पण आम्ही झोपड्यातली लोक तुम्हाला मतदान करत आलोय, आता आमच्यातले लोक मंत्री करा, आमच्यातले कोणतरी आमदार करा, आमच्यातले कोणतरी जिल्हा परिषदला निवडून द्या असं आपण हट्ट पकडू. पण मी विश्वास आणि तुम्हाला सांगतो अवतारे साहेब, परदेशी साहेब आणि जाधव साहेब तुम्हाला मी शब्द देतो, एक हाती सत्ता आणण्यासाठी ही महाराष्ट्र पेटून काढायचं आहे. तांडावाडी वस्तीमध्ये आपण हे जाऊन लोकांना चिन्ह आणि आपलं विचार आपण त्या ठिकाणी मांडायचं आहे. केंद्रातलं सरकार संविधान नष्ट करू इच्छित आहे, सर्वांना समान कायदा नागरी कायदा लागू करण्या इच्छित आहे. सर्वांना समान नागरी कायदा जर महाराष्ट्रामध्ये लागू झाला तर हे भटके विमुक्त समाज तुम्हाला सांगतो या आरएसएसच्या लोकांच्या दावणीला बांधले जाईल, त्यांची गुलामगिरी केली जाईल. हा जो प्रयत्न आहे हा हाणून पाडायचा आहे. जवळजवळ 3-4 कोटी महाराष्ट्रामध्ये भटक्या विमुक्तांची लोकसंख्या आहे. सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी एकत्र येऊन आपण साहेबांच्या विचाराखाली महाराष्ट्रामध्ये पूर्ण दौरा करायचा. सकाळी साहेब हे पार अख्ख्या महाराष्ट्रातून हे लोक काल सकाळी निघालेली रात्रभर मिळत त्या ठिकाणी झोपले, पेट्रोल पंपावर झोपले साहेब, मिळत त्या ठिकाणी झोपले, मिळत त्या ठिकाणी एक एक तांब्याने तोंड धुतले आणि साहेब आपल्या दर्शनासाठी या ठिकाणी हे सगळे लोक हजर झालेले आहेत. किती मोठा प्रेम या लोकांचा, आजच नाही गेल्या 50-60 वर्षापासून तुमच्यावर आहे साहेब. तुम्ही कधी या लोकांना दूर केले नाही आणि करणार बी नाही, आपला पक्ष बी करणार का. सकाळी निघालो तेव्हापासून चित्रकर्ती समाजांचा बैठक, टकारी समाजाची बैठक, धनगर समाजाची बैठक, साहेब आम्ही तुमच्या आपल्या वेळेवर नुसार आम्ही इथं पोहोचणार का नाही हीच खात्री नव्हती. एवढा समाज झुकला गेलाय आणि सगळ्यांच्या मध्ये रोष आहे की जे चोरी करून चोरी करण्यासाठी जे गेलेले आहेत यांना धडा शिकवायचं सगळ्यांच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये एकच सूर आहे. ते सूर मला जाणून आला साहेब, या लोकांना शक्ती देणं अत्यंत गरजेचं आहे. एवढंच मी या ठिकाणी विनंती करतो आणि त्यांचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी घेतो. या ठिकाणी भटक्या विमुक्त जमाती सेवा समितीचे अध्यक्ष राजेंद्र अवताडे साहेब आणि कार्याध्यक्ष जाधव साहेबांनी आपले परदेशी साहेबांना विनंती करतो की साहेबांना या ठिकाणी सत्कार करा. यानंतर सर मागे
घ्या. नंतर ऐका बाकीचे नंतर बाकीचे नंतर. बसा प्लीज विनंती आहे बसा. यानंतर माजी गृहमंत्री आणि आपले नेते अनिल देशमुख साहेबांचा सत्कार सुदाम पवार वर्धा बबनराव कावळे कोल्हापूर गोविंदराव शिंदे दौंड आत्माराम म्हात्रे अकोला सुप्रियाताई जाधव बारामती संभाजी लाड बारामती यांनी करावा. अवतारे साहेब साहेबांचा सत्कार देशमुख साहेब बसून घ्या आता. चला सगळे आता विनंती आहे आपापल्या जागेवर बसून घ्या आपापल्या जागेवर बसून घ्या. बसा खाली बसा खाली बसा. फोटो वगैरे नंतर 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 घेऊया. अहो कार्यक्रम चालू आहे मागे असं काय करताय तुम्ही बसा. एकच मिनिट आपण फोटो मीडिया आहे मागे कॅमेरे आहे दिसत नाही तुम्ही शांत बसा बसा बसून बसून घ्या. यानंतर माजी आमदार अनंत कुमार पाटील आणि श्याम जाधव आणि बाबूसिंग नाईक यांना विनंती करतो की साहेबांचा सत्कार करायचा घेता घोंगडी वगैरे आणि त्याने एक सुंदर लिखित पुस्तकाचं प्रकाशन साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. दोन मिनिट फेटा घ्या आधी फेटा करा डॉक्टर साहेब तुम्ही काठी द्या नागपूरला राहिले. एक सुंदर प्रकाशन पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी विनंती सगळ्यांना विनंती आपण शांत बसून घ्या आपापल्या जागेवर बसून घ्यालाज मामा इकडे या ना सत्कार नंतर भोजराज मामा आणि तालुका अध्यक्ष काशीराम भाऊ पुढे या. उपाध्यक्ष केल्या बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या. एवढी लावेट हे यादव फोटू लिहि किती यंदा चला 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 फोटो बस करा फोटो बस करा नंतर फोटो घेऊ आपण नंतर घेऊ नंतर साहेबांच्या बरोबर फोटो मिळतील तुम्हाला. तुम्ही बसा बसा खाली खाली बसा हे बस आता बस बस इथं कॅमेरा वगैरे तुम्ही आता उठू नका कोणी विनंती तुम्हाला सगळ्याला आता पुढे येऊ नका पुढे सगळीकडे पुढे कोणी येऊ नका शांत बसा विचार आहे का. आता यापुढे राजू आवतडे हे चित्रकथी समाजातले
आणि त्यांनी या महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनाहक प्रवास प्रवेश करत असताना त्यांनी आपल्या समाजाबद्दल जे पोट तितकीने या ठिकाणी दोन शब्द मांडणार आहेत, थोडक्यामध्ये त्यांनी दोन शब्द या ठिकाणी मांडावे आणि त्यांचे निवेदन आहे ते साहेबांना द्यावं द्या त्या साहेबांना नंतर बोला बोला आणि निघत बोला तिथूनच बोला मागचा आवाज बाबा ऐका गेले कित्येक वर्षापासून एमटी बा प्रवर्गाचा आजपर्यंत एक आमदार सुद्धा विधानसभेमध्ये आमचा प्रश्न मांडण्याकरता नाही आहे हे साहेबांना माहित आहे. आम्ही गेली दोन वर्षेपासून गावागावामध्ये जाऊन गोरगरिबाच्या समस्याचं निवारण आणि त्यांचे कामं करत आहेत. आमच्या कार्याचा एक आमच्या कार्याची शासनानं सुद्धा दखल घेऊन 24 जानेवारी 2024 रोजी लोकशाही मित्र पुरस्कारांना आम्हाला सन्मानितसुद्धा करण्यात आलेलं आहे. 8 जिल्ह्यामध्ये आम्ही ग्राउंड लेवलला काम करत आहे आणि त्यामधूनच आम्हाला बऱ्याच पक्षांनी आमंत्रितसुद्धा केलेलं आहे. परंतु आम्ही अभ्यास केला आदरणीय माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब हे आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या प्रती यांना एक आत्मीयता आहे आणि तळमळ आहे आणि यांनी आमचा विचारसुद्धा केलेला आहे. साहेबांनी आमच्या दौलतरावजी भोसले यांनासुद्धा एमएलसी घेतलेला आहे. नंतर लक्ष्मणराव माने बऱ्याच लोकांना सत्तेमध्ये सहभागीसुद्धा दिलेली आहे. तर आम्ही सर्वांनी एक विचार घेतला, एक आमची एक सभा झाली, त्यामध्ये सर्वांनी ठरवलं की आपण आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये आपण प्रवेश घेऊ आणि साहेबांच्या सोबत काम करू आणि साहेबांना ते काही लोकांनी कमजोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आम्ही एक अतिशयोक्ती म्हणून बोलत नाही, परंतु आज आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून आज प्रथमच अशी एक शक्ती निर्माण झाली, एक ताकद निर्माण झाली की आम्ही साहेबांना पुन्हा सत्तेवर बसवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करू. माझी साहेबांना विनंती आहे, काही आमच्या छोट्या छोट्या मागण्या आहेत त्याबद्दल साहेबांनी सहानुभूती करून आमचा विचार करावा. आम्ही सर्वजण साहेबांच्या सोबत आहे एवढे बोलून मी दोन शब्द सांगितले. यानंतर रमेश जाधव साहेब 2 मिनिट थोडक्यामध्ये आपलं म्हणतो. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष आमचे सन्माननीय आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब, या महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री देशमुख साहेब, महाराष्ट्र राज्याचे बीजेपीचे अध्यक्ष हिरालाल राठोड साहेब, भटके विमुक्त जाती समितीचे अध्यक्ष राजूभाऊ ओताडे, उपाध्यक्ष परदे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे सर्व जिल्ह्यातून आलेले माझे सर्व समाज बांधव ज्येष्ठ नेते मंडळी आणि या ठिकाणी आमचं येण्याचं एकच ध्येय आहे की ज्याप्रमाणे आम्ही संघटना निर्माण केली त्या संघटनेचा आमचा एकच हेतू होता की आमचा एमपी ब प्रवर्गातला जो समाज आहे या समाजाच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या जो मान्य करील त्या व्यक्तीच्या बरोबर त्या माणसाच्या बरोबर त्या पक्षाच्या बरोबर आपण 100% उभं राहायचं असा आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतला. आणि हा निर्णय घेत असताना साहेब आम्हाला विविध पक्षांनी बोलवलं, आम्हाला मातोश्री बोलवलं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोलवलं, अनेक पक्षांनी नावं घेत नाही आता. आम्ही सर्वांचा अभ्यास केला आणि हा अभ्यास केला करत असताना जवळजवळ 75 वर्ष देश स्वतंत्र होऊन सुद्धा ज्या समाजासाठी त्यांनी न्याय मिळवून दिला नाही अशा समाजाच्या विजयंतीच्या लोकांच्या मागे जे अहोरात्र उभे राहणारे आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये एकच नेता आम्हाला दिसून आला ते आमचे शरदचंद्रजी पवार साहेब. आणि आम्ही मग असं ठरवलं
की समाजामध्ये अनेक संघटना आहेत, अनेक समाजाच्या अनेक अध्यक्ष आहेत। मी साहेब बेलदार समाजाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे। आमटे समाजामध्ये एक दोन संघटना आहेत, परंतु आम्ही महाराष्ट्रामध्ये असा अभ्यास केला की ज्याच्या संघटना मजबूत आहेत आणि ज्यांनी ज्यांनी जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, गाव पातळीवर ज्यांनी काम केले, असे अध्यक्षांना आपण एकत्र करायचं। गेले साहेब आम्ही 2 वर्षापासून असे सर्व अध्यक्षांची शोध घेतोय आणि अशा सर्व अध्यक्षांना आम्ही एकत्र केलं। अनेक आम्ही लाड कारंजा ठिकाणी एक महामेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये आम्ही असं ठरवलं की ह्या सर्व 38 अध्यक्ष आहेत, अध्यक्षांचे अध्यक्ष असे आपण एक संघटन तयार करू। मग आम्ही भटके विमुक्त जन समिती जी आहे ही आम्ही अशी बनवलेली आहे आणि याच्यामध्ये राजीभाऊ अवतरणे सांगितलं की तुम्ही या सगळ्या अध्यक्षांचे अध्यक्ष बना आणि मी तुमच्या पाठीमध्ये कार्याध्यक्ष बनतो, परंतु आपण समाजामध्ये NTB प्रभागासाठी जेवढं काय करता येईल तेवढं आपण प्रयत्न करू आणि आपल्या पाठी जो उभा राहील त्याच्या पाठीवरती आपण जाऊ। म्हणून आम्ही माननीय शरद चौधरी पवारसाहेबांचा मी मुळापासून लहानपणापासून आज पण आदरच बाळगतो, कारण या 12 जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आमचा बेलदार समाज भरपूर आहे। आज मी सकाळी येता येत असताना आम्ही बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम घेतले, या ठिकाणी येता येतं आम्हाला 2-3-4 तास लागले आणि अशा ठिकाणी जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 30-35 लाख आमच्या एका समाजाचं वोटिंग आहे। जवळजवळ आम्ही भटके विमुक्तमध्ये 1.5-2 कोटी साहेब आम्ही लोकसंख्या आमची आहे। महाड मतदारसंघामध्ये साहेब आमचा 25,000 मतदारसंघ आहे एकाच ठिकाणी, त्याच ठिकाणी आमचा एक व्यक्ती एक असे अशी व्यक्ती आहे की निवडून आमच्या समाजावरती येते, परंतु आमच्या समाजाच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या तर आमचा कोणी कधी विचार केला जात नाही। आज मी त्या ठिकाणी राहतो, बनवेल्या ठिकाणी जातो, रायगडमध्ये माझं वास्तव्य चांगलं आहे, परंतु आमचा विचार करणारा आम्हाला इथे कोण नेता भेटला नाही। म्हणून आज तुमच्याकडे आमची विनंती आहे की आमच्या NTB प्रवर्गासाठी आपण जेवढं काय करता येईल तेवढं आपण करावं, आपण ते केलेलंच आहात, पण आमचा एक खारीचा वाटा म्हणून आज आपल्या पक्षाच्या पाठीमागे आम्ही गावोगावी तळातळाला जाऊन रात्रंदिवस एक करून हा पक्ष वाढवण्यासाठी आम्ही या सर्वांनी प्रयत्न करणार आहोत आणि यासाठी आम्ही आधीच एकत्र जमलोय फक्त तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी। त्यानंतर दिलीप परदेशी साहेब 2 मिनिटं बोलतो। महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं आराध्य दैवत शरदचंद्र पवार साहेब। मित्रांनो, मी साहेब तुम्हाला एक आठवण करून देतो, पुढच्या महिन्यात 19 तारखेला 16 मे 1999 रोजी 25 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या दिवशी पुण्यामध्ये मॉडर्न हायस्कूलच्या ग्राउंडवर पहिलं जोशी समाजाचं अधिवेशन झालं होतं। त्या अधिवेशनाला साहेब आपण आला होता आणि त्या अधिवेशनाच्या दिवशी पाऊसही भरपूर पडला आणि त्यानंतर त्यावेळेला सुद्धा आपण काँग्रेस आईचा राजीनामा देऊन आला होता आणि त्यानंतर 10 जूनला आपण राष्ट्रवादी काँग्रेसची शिवाजी मैदानावर स्थापना केली। त्या दिवसापासून आजपर्यंत आमचा जोशी, गोंधळी, वासुदेव, चित्रकती, मेडंगी, बागडी, सरोदी या सगळ्या कम्युनिटी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। तुमच्या प्रत्येक हालचालीवर आम्ही बरोबर आहोत, तुमच्या प्रत्येक विभागामध्ये आहोत आणि तुमच्या पायाच्या पुण्याने गेल्या 25 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आमचं संघटन झालेलं असून येणाऱ्या या आत्ताच्या या परिस्थितीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे काही चाललंय साहेबांच्या पाठीत, घरातल्याच लोकांनी ज्या तऱ्हेनं त्रास देत आहेत साहेबांना, त्यावेळेला सुद्धा त्यांनी साहेबांनी स्वाभिमानाच्या मध्ये उभे राहिले होते। आज सुद्धा साहेब तुम्हाला जो त्रास होतो हा सगळा भटका तुमच्या पाठीशी उभाच राहणार, तुम्हाला परत ताकद मिळवून देणार यामध्ये कुठेही शंका नाही। तुमच्या प्रत्येक भूमिकेतून आम्ही राहू। आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये सुप्रियाताई सोळेंचा जो वार्ड आहे त्या वार्डामध्ये जो कोथरूड एरिया आहे त्या कोथरूड एरियामधून आमचे कार्याध्यक्ष तानाजीराव खेडेकर आज इथं उपस्थित आहेत। आम्ही तुम्हाला हाही शब्द देतो, नुसत्या सुप्रियाताई सुळेच नाही, तुम्ही महाराष्ट्रातून प्रत्येक विभागातून ज्या विभागातून तुम्ही सांगताल त्या विभागामध्ये जाऊन आम्ही घरोघरी जाऊन आमच्या समाजाला जागृत करू आणि आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटांचा ताकदीनी करू आणि तुतारीवाला माणूस निवडून येणार आणि ही तुतारी घेऊन आपले शरद पवार साहेब परत सत्तेत बसणार याच्यामध्ये कसलीही शंका नाही। साहेब तुम्हाला निवडून आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, फक्त आम्हाला हे करण्यासाठी, तुमची अजून सेवा करण्यासाठी, आता तर मी 78 वर्षाचा जरी असलो
तरी तुमची सेवा करण्यासाठी अजून ताकद द्या, मी तुमच्या बरोबर चालायला तयार आहे, माझा समाज तुमच्या जवळ बांधून ठेवायला तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय. त्यानंतर गुजरात काका तुम्ही बोलणार का? गुजरात काकांना विनंती करतो, 2 मिनिटं बोला. मागासवर्गीय समाजाच्या कार्यक्रमाच्या निमित्त लुटराती भटक्या जमातीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वे सर्व श्री रासिंग भाऊ हा आपल्या देशाचे नेते एवढेच नव्हे महाराष्ट्राचे आणि रंजिया गांधीचे नेते कैवारी आदरणीय पवारसाहेब आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वेगवेगळ्या भागातून आलेले आमचे मागासवर्गीय वेगवेगळ्या जातीचे आमचे समाज बांधव आणि महिला बहिणी आज साहेब आम्ही आज माझं बऱ्याच वर्षापासून जेव्हापासून राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाला त्यावेळेला आम्ही मानवयाला सभापती होतो. त्यावेळेला पंचायत समिती राष्ट्रवादी कडे वर्ग करू तेव्हापासून आम्ही सलगपणे अखंड राष्ट्रवादीमध्ये आहोत आणि आज जेव्हापासून हे आपल्या घराचा लेकरू घराचा वैरी झाला तेव्हापासून आम्ही त्या दुःखात आहोत. याचा प्रश्न आपल्याला या निवडणुकीमध्ये उकलून काढायचा आहे आणि आपल्याला शेवटपर्यंत अजूनही तुमचं आयुष्य लांबावं आणि सगळ्यांना आपली सेवा घडावी आपले आशीर्वाद असावे याकरता आम्ही सजग आहोत आणि या परिस्थितीमध्ये आज जे निवडणूक होत आहे त्या निवडणुकीमध्ये सगळ्यांना सांगतो की आमचा बंजारा समाज इतरही समाज आपल्या सदैव आपल्या पाठीचे आहे आणि राहील याची गॅरंटी देतो. बंजारा समाजाचे ज्येष्ठ नेते आमचे काका बाबूसिंग नाईक बोलतो. किती देशाचे शेतकऱ्याचे बहुजनाचे नेते ऋषितुल्य आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आधुनिक गांधी यांनी काही कारण नसताना मनुवादाच्या हेरावीमुळे जेलात गेलेले अनिल देशमुख साहेब स्टेजवरील मंडळी माजी आमदार अनंतकुमारजी पाटील आदरणीय सगळ्या शेतचे मागासवर्गाचे अध्यक्ष बंधू आणि बहिणी बंधूंनो मी गोपी पिक्चर पाहिला आपणही पाहिला असेल. दिलीप कुमारचं फार सुंदर गाणं आहे शरद पवार साहेब. रामचंद्र कह गए सिया से ऐसा कलियुग आएगा हंस को दाना तुनका कौवा मोती खाएगा. कशी अवस्था आहे आज महाराष्ट्रात? कौवा आहे, कावळे आहे जे सोडून गेले साहेब, सगळे मावळे तुमच्या सोबत. आम्ही जेव्हा निघालो विदर्भातून रस्त्याने येताना झाड पाला पत्ती गोटे नदिया शरदचंद्र 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 असा आवाज येत होता. साहेब आपल्याला गेलेल्या नेत्याला पाडायची गरज नाही, धक्का सजवायला आधी नका देऊ, जो गड्डा खोदे तो पडणार आहे. कंसाच्या आरेराव जेव्हा सत्याचा राहत होतो असत्य असत्य दुरावर येतो तेव्हा पारसाहेब दुश्मन नरडी धरतो, बाप सुद्धा कळत नाही. कंसाला उग्रसेन राजा काळनाही जेलात टाकला, त्याला सोडवण्याकरता श्रीकृष्णाला यावं लागलं. अंग्रेजाच्या आरेरावीमुळे महात्मा गांधी जेलात गेले आणि मनुवादाच्या अरेरावीमुळे आमचे अनिल देशमुख साहेब आधुनिक गांधी गेले कोर्टाने चाबूक मारला फटकारलं हराम कोरो हो. ऋषितुल्य माणसाला तुम्ही जेलात कसे टाकले काही सबूतच नाही आणि त्याच्याकरता शरद पवाराला अवतार घ्यावा लागते हे सत्य आहे.
कुठं जाणार नाही साहेब, तुमचा श्रम वाया जाणार नाही। यशवंतरावपासून श्रद्धरावपासून तुम्ही ज्या पालीमध्ये तयार झाले, बहुजन तुमचा आत्मा आहे, श्रम काही वाया जाणार नाही, सगळे बहुजन तुमच्या सोबत आहे। तुम्ही न्यायदेव सत्ता एक शरद पवार नेताच गोविंदरावराव बेटाच सेना सत्ता देरोच अरे सुधाकर नाईक वरो उदाहरण तातोच। बहुजनाला मुख्यमंत्री केलं नाही असा कोणता माणूस आहे महाराष्ट्रामध्ये ज्याला शरदचंद्रनी पॉवर दिली नाही? अरे पवार साहेब तुम्ही इंग्रजी शब्द वाचा, PAWAR, पवार नाही पॉवर। पवारचा अर्थच पॉवर आहे, तुम्हाला सत्ता देणार आहे, तुम्हाला ताकद देणार आहे आणि सत्याचा सूर्य उगवणार आहे। आपण सगळे येऊ आणि या कावळ्याला गंमत दाखवू एवढी तुम्हाला विनंती करतो। जय हिंद। माजी आमदार ज्येष्ठ नेते आनंद कुमार पाटील साहेब बोलतो। जाऊ दे माझा। बंधुंनो भगिनी, आपण सर्व माननीय पवार साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आतुर आहात। मी काही जास्त बोलत नाही, मी आपल्याला एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये माननीय हिरालालजी राठोड यांनी हे विमुक्त भटक्या समाजाची संघटना चांगल्या तऱ्हेनं उभी केली। हिरालालजी रात्रंदिवस महाराष्ट्रात फिरतात आणि आज 36 जिल्ह्याचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित झाले। काय केलं पाहिजे बंधूंनो? आपण आपल्यासमोर हे दोन उदाहरणं आहेत, माननीय पवार साहेब, माननीय देशमुख साहेब। देशमुख साहेब पवार साहेब कोणासाठी स्वतःसाठी काही करा लागले काय? तुमच्या आमच्यासाठी आपले हक्कच भाजप आणि मोदी साहेब हिरावून न्यायच्या मार्गात आहे, घटना बदलण्याच्या मार्गात आहेत, मनुवाद्यांना पुढे आणण्याच्या मार्गात आहेत, लोकशाही खतम करण्याच्या मार्गात आहे। हे होऊ नये आणि या गरिबाचं राज्य राहावं म्हणून हे माणूस हा शरदचंद्र पवार जीवाचं रान करते। यासाठी तुमच्या आमच्यासाठी हा देशमुख जेलमध्ये गेला, स्वतःसाठी गेला नाही। तुमची बाजू हे दोघं मांडतेत म्हणून यांच्या मागे इडी बिडी सीडी लावलेली आहे। इतर लोकांसारखी यांनी जर वर हात केले तर आता सुटून जाते, ते त्याला काय हात लावते? पण नाही, त्यांना आमची काळजी आहे, या देशातल्या गरीब माणसाची काळजी आहे, लोकशाहीची काळजी आहे, संघटनेची काळजी आहे, संविधानाची काळजी आहे, आमच्या हक्काची काळजी आहे, शेतकऱ्याची काळजी आहे, म्हणून हे लढते। आणि यासाठी आता तुमचं आमचं एकच काम आहे की या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये ज्या काही आघाडीच्या 41 जागा आहेत ते कोण्या ठिकाणी कोणालाही मिळो, कोणताही उमेदवार असो, आघाडीच्या उमेदवारासाठी भटक्या विमुक्त जातीच्या आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्या जिल्ह्यात तालुका तालुक्यात जाऊन हे आमचे उमेदवार निवडून कसे येतील आणि भाजपचा पराभव कसा होईल हे आपण या ठिकाणी ठरवूया आणि हा संदेश घेऊन आपण आपल्या गावी जाऊया। पुन्हा एकदा माननीय शरदचंद्र पवारांचा मी सत्कार करतो, आभार करतो की महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला जर सवलती दिली असेल कोणी तर या माणसाने दिल्या, या शरदचंद्र पवारांना दिल्या। या पुस्तकामध्ये ते लिहिलेलं आहे मी सगळं। आरक्षणासाठी जंगजंग लोक पिसाळले पण धनगराला कोणीही आरक्षण दिलं नाही या महाराष्ट्रामध्ये। पण 89 मध्ये आम्ही 5 लाखाचा मोर्चा काढला। शरदचंद्र पवार असा एक मराठा नेता आहे की ज्याचं वर्णन आपण छत्रपती शाहू महाराजांशी करू शकतो। छत्रपती शाहू महाराजांनी एक मराठा माणूस असून 1902 मध्ये आपल्यासाठी आरक्षणाचा कायदा केला। या शरदचंद्र पवारांनी धनगराला तर आरक्षण दिलं असं नाही, यांनी ओबीसीच्या 272 जातीच्या लोकांना आरक्षणाचा 1994 मध्ये कायदा करून त्याची अंमलबजावणी सुरू केली। त्याच्याबद्दल त्यांच्यावर प्रचंड टीका झाली पण या ओबीसीच्या जे काही
साळी माळी कोळी किंवा इथे जे बसलेले सगळे ओबीसीचे लोक आहेत यांना कोणी दिले? या शरदचंद्र पवारने कायदा करून केले. एवढंच नाही, आमच्या भगिनी इथे बसलेल्या आहेत, या भगिनींना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 51% रिझर्वेशन, ते मुख्यमंत्री असताना देशात पहिला कायदा केला. शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याचं काम या देशामध्ये शरदचंद्र पवार दिल्लीचे कृषी मंत्री असताना 87,000 कोटी रुपये त्यांनी माफ केले. काय काय काम केलं त्यांनी, याची जर यादी केली तर एक मोठा ग्रंथ होऊन जाईल. म्हणून मी त्यामध्ये बोलत नाही. हे सगळं आपण लोकांमध्ये हे खरी गोष्ट आहे, मी त्यांची स्तुती करतो म्हणून नाही, ही सगळी खरी गोष्ट. आपण विमुक्त भटक्या समाजाचे अध्यक्ष आहोत, आपण कार्यकर्ते आहोत. महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये 48 मतदारसंघामध्ये ही गोष्ट सांगू की भाजप हे गरिबाची कष्ट करण्याची दुश्मन आहे, हिला बाजूला काढलं पाहिजे. आणि शरदचंद्र पवार, उद्धवजी ठाकरे आणि राहुल गांधी यांचे जे उमेदवार असतील त्या उमेदवाराला आपण निवडून आणू, एवढंच या प्रसंगी बोलतो. आणि माझं भाषण यानंतर कारंजा मानोरचे डॉक्टर आणि भावी प्रयत्नशील आमदार आमचे डॉक्टर दादासाहेब बोलतील. डॉक्टर श्यामदार, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, शाहू फुले आणि आंबेडकर, महानायक वसंतरावजी नाईक यांच्या चरणी वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माझे गुरु, महिला धोरण महाराष्ट्रात राबवणारे, मंडळ आयोगाची अंमलबजावणी करणारे, वाडी तांड्या वस्तीवर भटक्या विमुक्तापासून सर्वांची खऱ्या अर्थानं पालकत्व स्वीकारणारे जाणता राजा शरदचंद्रजी पवार साहेब, न्याय हक्कासाठी लढणारे, प्रवाहाच्या विरोधामध्ये प्रतिगामी शक्तींच्या विरोधात स्वतः ठामपणे उभे राहणारे अनिलजी देशमुख साहेब, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विमुक्त भटक्या आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वाडी वस्ती तांड्यावर प्रत्येक मागील 7 वर्षापासून मी त्यांच्यासोबत प्रदेश सरचिटणीसमधून काम करत होतो, आता फादर बॉडीत काम करतो सरचिटणीस म्हणून. प्रतिगामी शक्तींच्या विरोधात वाडी वस्तीवर अखंड प्रयत्न करणारे हिरालालजी राठोड साहेब, बळीरामजी अवताडे काँग्रेसी विचाराचे, कारंजा मानोऱ्यामध्ये चित्रगती समाजांची संख्या फार मोठी आहे साहेब, आमच्या मतदारसंघात सुमारे 20,000 पेक्षा जास्त हा चित्रगती समाज आहे, वडर धनगर पारधी नाथजोगी आणि बाकी हा बंजारा समुदायासोबत कारंजा यवतमाळ आणि वाशिममध्ये अशी लक्षणीय अशी संख्या आहे. ह्या सर्वांना एकत्र करणारे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आमचे राजूभाऊ अवताडे, ज्यांनी खऱ्या अर्थानं या मोमेंटमला गती दिली म्हणूया, आणि विमुक्त भटक्याला आपण एकत्रित आपली ताकद शरदचंद्र पवार साहेबांच्या सोबत, महाविकास आघाडीच्या सोबत राहून बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला मूलमंत्र दिला आहे संविधानाचा अधिकार, तो ह्या BJP सरकारला हद्दपार करण्याची ताकद जी आपल्यामध्ये हे रणशिंग फुंकलं, ते आमचे मित्र राजूभाऊ अवताडे साहेब. मी आपणास या प्रसंगी एकच सांगू इच्छितो की ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एवढी प्रतिकूल परिस्थिती आहे, कोणताही शिकलेला माणूस आमच्यासारखा माणूस साहेब आता आम्हाला अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. आपण जे दिशा दाखवलेली आहे त्या दिशेच्या माध्यमातून आमच्या पश्चिम विदर्भामध्ये असो, पूर्व विदर्भामध्ये असो, वसंतराव नाईक साहेबांच्या विचाराने बहुजनांची काशी म्हणून ज्याला आपण ओळखतो पोहरादेवीच्या परिसरामध्ये नतमस्तक होण्यासाठी हा विमुक्त भटका समाज सर्व विदर्भात प्रचंड अशा परिस्थितीतून नेहमी सेवालाल महाराजांच्या चरणी आलेला आहे. नागोजी नक्ते पाटलांनी जर जागा दिली नसती तर सेवालाल महाराजांचं तिथे मंदिर झालं नसतं साहेब. तर आपणास आम्हाला आवर्जून विनंती आहे की पश्चिम विदर्भामध्ये या भटक्या विमुक्ताकडे आपण आम्हाला वेळ द्यावी, आम्ही संघटनाच्या माध्यमातून ताकद उभी करून येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये ते आपणास दाखवून देऊ असा दुर्दम्य आशावाद व्यक्त करतो, आणि आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो अशी जगदंबेचरणी प्रार्थना करतो. आणि जय जय महाराज साहेब, आपल्या सगळ्यांच्या विनंती मी या ठिकाणी करतो की लोकसभेच्या दृष्टिकोनातून विदर्भासाठी एक बंजारा भटक्या विमुक्तीचा मेळावा वाशिम जिल्ह्यासाठी आपली वेळ द्यावी, कारण विदर्भामध्ये किमान 1,00,000 लोकांच्यापेक्षाही जास्त भटक्या विमुक्तांचा मेळावा त्या ठिकाणी आम्ही करून दाखवू, एवढी या ठिकाणी आपल्याला विनंती. आता
माजी गृहमंत्री आपले नेते अनिल देशमुख साहेब आपल्याला मार्गदर्शन. आदरणीय शरद पवार साहेब, त्याचबरोबर भटक्या विमुक्त सेवा समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व राज्यातून आलेले सर्व सन्माननीय अध्यक्ष आणि उपस्थित सर्व सहकारी मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की मधल्या 10 दिवसापूर्वी मी जेव्हा मुर्शिदाबादला आलो होतो त्यावेळेस आपण सर्व मंडळी जी अनंतकुमारजी पाटील, बाबू सिंगजी नाईक, राजश्यामजी नाईक, बाकी सर्व मंडळी त्या ठिकाणी मुर्शिदाबादला आपण रेस्ट हाऊसला आपली भेट झाली, तिथे चर्चा आपण केली आणि आपण आग्रह धरला होता की आता लोकसभा विधानसभेच्या निवडणुका लागल्यात, त्या पार्श्वभूमीवर आम्हाला लवकरात लवकर पवार साहेबांची भेट घ्यायची आहे, त्यांच्यावर आम्हाला बैठक करायची आहे आणि अशा पद्धतीने आपण मला सांगितलं तर मी पवार साहेबांची भेट मुंबईला घेतली. आजची तारीख आपण आज नक्की केली, तिथून आनंद रावजी तुम्ही साहेबांचं बोलणं सुद्धा 4 दिवसापूर्वी करून दिलं आणि अशा पद्धतीने आज इथं बैठक इथे आयोजित केली. सर्व विदर्भातच आहेत पण राज्यातनं सुद्धा अनेक पदाधिकारी मंडळी या ठिकाणी आलेली आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. सर्वांनी या भाषणात सांगितलं की सुरुवातीपासून आदरणीय पवारसाहेबांनी समाजाला चांगल्या पद्धतीनं जे काही समस्या आहेत त्या समस्या सोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला, सहकार्य केलं. अजून सुद्धा काय अनेक समस्या बाकी आहेत त्यासुद्धा सोडण्यासाठी साहेब 100% आपल्या सर्वांची पाठिंबा राहतील. पण आता सध्या आपल्याला माहीत आहे की कशा परिस्थितीचं सध्या संपूर्ण वातावरण आहे. गेल्या 2 वर्षापासून आपण महाराष्ट्रात पाहत आहे की फक्त तोडाफोडीचं राजकारण फक्त महाराष्ट्रात चाललं. एक शिवसेना पक्ष होता, त्याला कशा पद्धतीने फोडण्यात आलं आणि सरकार पाडण्यात आलं. नंतर आमच्या पक्षाच्याही अनेक नेत्यांवर त्या निमित्तानं कशाची भीती दाखवून प्रयोग करण्यात आला आणि अशा पद्धतीने आमचे नेतेसुद्धा अनेक नेते त्या निमित्तानं गेले. अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी 2 वर्षापासून तोडाफोडीचं राजकारण पाहत. अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहे, महागाईचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहे. विदर्भामध्ये आपल्याला माहित आहे आज कापसाची परिस्थिती काय आहे, 6-6.5 हजार कापसाचे भाव आले. असे अनेक प्रश्न असताना फक्त पुढापुढीचं राजकारण त्यांनी तर नाही करत्या आणि अशा या परिस्थितीमध्ये लोकसभेची आता निवडणूक लागली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढत आहेत आणि अशा या परिस्थितीमध्ये आपल्या सर्व समाजांना जर आपण सर्वांनी जर साहेबांच्या पाठीशी राहिलं म्हणजे जे काही महाविकास आघाडीचे जे आहेत घटक त्यांच्या पाठीशी राहून आपली ताकद चांगल्या पद्धतीने आपण उभी करावी अशा पद्धतीने आपली विनंती करतो. आपण सांगितलं मोठ्या प्रमाणात कारंजा मानोरा त्या ठिकाणी जवळजवळ 20 हजारच्या वरती आपला समाज आहे. महाडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तिकडे आपला समाज आहे. एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक तालुक्यामध्ये आपला समाज आहे. त्यामुळे आपण ज्या पद्धतीचा निर्णय घेतला आहे त्याची 100% महाविकास आघाडीला चांगल्या पद्धतीने मदत होईल त्या पद्धतीची इच्छा आहे. त्यामुळे आपलं इतक्या दुरून आपण बाय रोड इथे आलात, इतक्या मोठ्या संख्येनं इथे आपण आलात, त्यामुळे आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि साहेब आपल्या पाठीशी नंतर आपले जे काही प्रलंबित प्रश्न आहेत आणि जे काही आपल्या न्यायी मागणे आहे त्याला 100% न्याय साहेब देतील याच्याबद्दल आपल्याला सुद्धा कल्पना आहे. त्याच्यामुळे जोमाने आपण सर्वांनी या विधान लोकसभा पुढे विधानसभेमध्ये साहेबांच्या पाठीशी राहावं एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो. आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि आम्ही बोलतो. या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे 36 म्हणजे 48 जिल्ह्यांची कार्यकारिणी पूर्ण झालेली आहे. 353 तालुक्यापैकी 312 तालुक्याची कार्यकारिणी पूर्ण झालेली आहे. मुंबईचे 6 जिल्ह्यांची कार्यकारिणी पूर्ण झालेली आहे आणि विशेषतः या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी जी जाती जमातीची भटक्या विमुक्तांचे जे नेते आहेत या सगळ्या लोकांना भटक्या विमुक्त सेलमध्ये आपण सगळ्यांना पदाधिकारी बनवलेले आहेत. या ठिकाणी देशमुख साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला की अशी सूचना होती सगळ्यांची आणि साहेबांच्या कानापर्यंत मी पोहोचवलं. साहेब मी जवळजवळ नाही म्हटलं तरी पौरादेवीला साहेब यावं म्हणून गेल्या 10-5 वर्षापासून मी विनंती करतो आहे. दुसरी गोष्ट राष्ट्रवादी विजयंती सेलच्या माध्यमातून मी साहेबांना वेळोवेळी विनंती करतो आहे, साहेब हे समाजाची मीटिंग लावा, भेट द्या, दर्शन द्या आणि ही जी भेट पूर्ण घडून आणली आहे
ती भटक्या विमुक्त सेलच्या माझ्या माध्यमातून माझ्या पत्रावरनं साहेबांनी विनंती स्वीकारून या ठिकाणी वेळ काढून या ठिकाणी आपल्याला भेट दिली. हे मान्य करावं लागेल. हा या ठिकाणी आपले दैवत आदरणीय पवार साहेब आपल्याला मार्गदर्शन करतो. महाराष्ट्राच्या आपण शरीर या ठिकाणी आलो. सगळ्यांनी या ठिकाणी शिवसेना स्वागत केलं. हा जो वर्ग आहे या वर्गाच्या प्रश्नाचे स्वरूप करणं ही कुठल्या राज्यकर्त्याची जबाबदारी आणि ती जबाबदारी संस्थेच्या लक्षामध्ये यावी होती. सतत संधी मिळेल त्यावेळेला उपलब्ध असलेल्या व्यासपीठावर या सगळ्या प्रश्नाची आणि सुखदुःखाची वाढणारी काही लोक वाहण्यास सहली करतात. अनंत कुमार पाटील हे इतकी काही स्वच्छ मी ज्यांना जवळून ओळखतो. याच वर्गामध्ये त्यांचं लक्ष केंद्रित त्यांनी केलं. राजू अवतारे असतील, जवळ जाधव असतील, किराणा असतील, अन्य त्यांचे ज्येष्ठ सरकारी असतील, त्यांनी आयुष्याचं आपलं मिशन या वर्गाच्या मांडणीच्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नाची सर्वमतीच्यासाठी त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्यासाठी त्यांचे काम करतात. आणि जे लोक स्वतःचा विचार न करतात, उपेक्षित समाजाचा विचार करतात, त्यांच्यासाठी सर्वस्व देतात, अशांच्या पाठीशी उभं राहणं ही नैतिक जबाबदारी आणि देशमुख असत ते मी असे आम्हा लोकांची आहे. आणि मला आनंद आहे की गेली काही वर्ष मी बघतो आहे तिला झालं हा प्रश्न सतत मांडतात. वेगवेगळ्या व्यासपीठावर जिथं संधी मिळेल तिथंही दुखणं मांडतात. आता या कामाला अधिक गती द्यायची असेल तर आपल्याला बसून काही कार्यक्रम घ्यावा लागेल, त्याची अंमलबजावणी करावी लागेल. या सगळ्या ज्या जाती आहेत, गोंधळ असेल, दुसरी असेल, बांधणी असेल, वसुदेव समाज असेल, बंजारा असेल, त्या सगळ्यांच्या प्रश्नाची मांडणी करून एक सविस्तर टिप्पणी ही तयार करण्याची गरज आहे. ती अनेकांच्याकडं आहे पण ते एकत्रित केलं. त्याचं कारण असं की या ठिकाणी असतात आधीच्या सरकारांनी सांगितलं की लोकसभेमध्ये निवडणुका ह्या अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि ते आता नजीक आहेत. म्हणजे देशाची असो राज्याची असो या निवडणुकीमधून अशा विचाराला साथ देणाऱ्यांच्या हातात सत्ता देणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याचे काम आपण करायचं काम केल्याच्यानंतर ज्यांच्या हातात आपण सत्ता दिली त्यांच्या हातात या सगळ्या प्रश्नाचं गाठवलं हे त्यांच्यापुढे मांडायचं आणि संघटनेच्या शक्तीच्या जोरावर सातत्य ठेवून आज हा प्रश्न सुटला उद्या तो राहिला सर्व समजून घेतला या प्रकारची चिकाची ही दाखवून या प्रश्नांची स्वरूप करून घेणं ही तुमची माझी जबाबदारी. समाज लहान आहे, तो वाटता विरुद्ध आहे. तो कुठं राहतो, कुठं राहतो, काय करतो याचा फलात द्यायची गरज नाही. त्यांचं अडचणी पण त्यांची ही अडचण दूर करणं ही आपली जबाबदारी असेल. तर ह्या सगळ्या प्रश्नांची मांडणी करून उद्याच्या सरकारच्या समोर
आपण त्याचा अभिनंदन त्यासाठी कायमची यंत्रणा आणि व्यासपी या दोन्ही गोष्टीची अत्यंत गरज आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की जे काही व्यासपीठ तुम्ही करा त्या व्यासपीठातून जे काही दुसरं बांधाल त्याची सुरज करण्याच्यासाठी जे काही करावं लागेल ती करण्याची भूमिका आणि देशोग असेल किंवा वेळ असेल ते आमचे सरकारी असतील त्यांच्याकडून जाईल. पण शेवटी राजकारणी त्याला समाज करणं उभय क्षेत्राचा घटक हा सहभागी नसेल तर त्या राजकारणाला काही अर्थ नाही. आणि म्हणून उभय क्षेत्राच्या सुखदुःखाशी संस्कृत असून त्याचे सर्व करणं हे आपलं राजकारण ही भूमिका घेऊन काम करायची पाहिजे. आपल्या सगळ्यांची सांगून द्यायचं आहे. मी त्या गोष्टीच्यासाठी एक प्रकारची आठवण करून द्यायला एका दुसऱ्यांपूर्वी महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातून या ठिकाणी आला. माझी खात्री आहे की हा तुमचा प्रवास आणि त्या प्रवासातून तुम्ही केलेली मांडणी वाया जाणार नाही. आम्हाला सगळ्यांच्याकडून घेतली जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो. जिल्हा आणि त्यांच्या सरकारने या कामात लक्ष घातलं शिकायची सुरू त्यामधून त्यांनी धन्यवाद देतो. आणि हे काम इथं थांबवायचं नाही ते महाराष्ट्रात पोचवायचं सरकार दरवाजी पोचवायचं आणि लोकांचा पडदा पडेल याची काळजी घ्यायची अशी जबाबदारी आता आपण सगळ्यांनी मिळून घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो. माझे दर्शन देतो बाकीचे बसा दोन मिनिटं उगम नका आभार प्रदर्शन करतील. शांत राहा जागेवर बसा गडबड आजच्या या विमुक्त भटक्यांच्या शिष्टमंडळाला भेट देण्यासाठी देशाचे नेते आवर्जून उपस्थित राहिले. ते शरदचंद्रजी पवार साहेब अनिलजी देशमुख साहेब विमुक्त भटके आघाडीचे आमचे प्रवर्तक हिरालालजी राठोड साहेब जाधव साहेब.